Now we are looking at the word of God. आपण देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. See, this is a Mother's Day message. हा मायवर म्हणून आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. The fathers, don't worry, you will get another day. Father's Day will come. जे पिता आहेत त्यांनी काळजी करू नये, आणखीन एक दिवस पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. But this Mother's Day is very much important in Bible. परंतु मातृदिन जो आहे तो पवित्र शास्त्रामध्ये देखील फार महत्त्वाचा आहे. So many mothers are there in the Bible. बऱ्याचशा अशा माता ज्या आहेत पवित्र शास्त्रात आपल्याला दिसतात. Mother of God is there. देवाची आई म्हणून दिसत आहे. मदर ऑफ किंग्स आर देअर. राजाची आई म्हणून मदर ऑफ डिसायपल्स आर देअर. जे शिष्य आहेत त्यांची माता पण दिसत आहे. मदर ऑफ सोल्जर्स आर देअर. जे शिपाई आहेत त्यांची देखील आई दिसत आहे. वी कॅन सी सो मेनी मदर कॅरेक्टर्स इन द बायबल. आणि पवित्र शास्त्रामध्ये कितीतरी मातांचं चरित्र आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. अँड मदर्स आर व्हेरी मच इम्पॉर्टंट इन बायबल. आणि म्हणून माता ज्या आहेत त्या पवित्र शास्त्रामध्ये फार महत्त्वाच्या आहेत. बट दिस मॉर्निंग I am going to share the good news about a mother, a crying mother. एक अश्रू ढाळणारी जी माता आहे तिच्याबद्दल मी आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. See, this mother, her name is Hagar. Hagar. या हागर नावाची ही आई आहे. See, this mother, we can see in the book of Genesis. आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये आपल्याला ह्या मातेबद्दल दिसून येतं. हु इज दिस मदर? आणि कोण आहे ती माता? हागर. हागर नावाची माता कोण आहे? हागर इज नोन एज ए वीपिंग विमन इन द बायबल. पवित्र शास्त्रामध्ये हागरेला अश्रू ढाळणारी माता असं म्हणून संबोधलेलं आहे. शी इज अ क्राईंग वुमन. आणि अश्रू ढाळणारी बाई आहे ती. सी, नॉर्मली लेडीज आर crying more than men. सर्वसाधारण रीतीने पाहिलं तर पुरुषांपेक्षा स्त्रिया जास्त अश्रू ढाळत असतात. अँड विमेन्स विल क्राय वेन एव्हर दे आर इन हॅपी. विमेन्स विल क्राय वेन एव्हर दे आर जॉय. दे विल क्राय अँड एनी टाईम द लेडीज विल क्राय. स्त्रिया ज्या आहेत त्यांना आनंद झाला तरी देखील त्यांच्या डोळ्यात अश्रू असतात. दुःख झालं तरी त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात असं दिसतो. दॅट इज देअर टेंडन्सी. आणि तो त्यांचा स्वभाव आहे. बट क्राईंग इन फ्रंट ऑफ गॉड फॉर द सेक ऑफ चिल्ड्रन इज अ ब्लेसिंग. आणि देवाकडे आपल्या मुलाबाळांसाठी ज्या वेळेला अश्रू गाळते देवासमोर ते फार महत्त्वाचं आहे. वी नो द मदर ऑफ जीसस मेरी, शी वॉज द विटनेस ऑफ द क्रुसिफिकेशन. आपल्याला माहित आहे की प्रभू श्री ख्रिस्ताची जी जगिक माता आहे तिने स्वतः आपला पुत्र वधस्तंभावरती जात आहे ही ते साक्ष म्हणून बघत. अँड द पॅशन ऑफ जीसस जर्नी फ्रॉम द किंग्स पॅलेस टू द कॅल्वरी, मदर मेरी वॉज फॉलोविंग जीसस सफरिंग. आणि प्रभू श्री ख्रिस्ताचं आपल्या घरापासून किंवा राजवैभवापासून वधस्तंभावरती जाणं ह्या सगळ्या गोष्टी मरिया जी आहे ती साक्षी म्हणून आहे. सो थिंक अबाउट द हार्ट ऑफ मेरी. आणि म्हणून यावेळेला मरिया जी आहे तिच्या हृदयाबद्दल थोडासा विचार करा. शी वॉज क्राईंग. ती अश्रू ढाळत आहे, रडत आहे. अँड शी वॉज प्रेइंग. ती प्रार्थना देखील करत आहे. अँड हर हार्ट वॉज ब्लीडिंग फॉर द सफरिंग ऑफ द सन जीसस क्राइस्ट. आणि आपला पुत्र प्रभू श्री ख्रिस्त याच्यासाठी ती फार त्या ठिकाणी अश्रू ढाळून रडत आहे. बट नाऊ टुडे वी आर गोइंग टू स्टडी अबाउट हागर, ए वीपिंग वुमन इन द बायबल. परंतु आज आपण पवित्र शास्त्रामधील हागर नावाची जी माता आहे तिच्याबद्दल पाहणार आहोत. वी नो समथिंग अबाउट हागर. आपल्याला काही गोष्टी हागारेबद्दल माहित आहे. वी कॅन सी इट इन द जेनेसिस चॅप्टर 16. आपल्याला उत्पत्तीच्या पुस्तकात 16 अध्यायामध्ये ह्या गोष्टी सापडतील. वी नो नंबर 1, शी वॉज ए सर्वंट ऑफ साराय. आपल्याला हे माहीत आहे की सारा हिची ती दासी म्हणून काम करत होती. शी वॉज अ दासी ऑफ साराय. सारा बाईची दासी म्हणून त्या ठिकाणी तिने काम करत होती. अँड नंबर 2, शी वॉज अन इजिप्शियन वुमन. आणि ती एक मिस्री स्त्री होती, मिस्र देशातली राहणारी. अँड शी वॉज अ स्लेव्ह वुमन, अ स्लेव्ह गर्ल. आणि ती एक दासी मुलगी किंवा दासी म्हणून तिला त्या ठिकाणी संबोधण्यात आले. वी नो दॅट शी वॉज द मदर
ऑफ अब्राहम्स फर्स्ट सन आणि अब्राहमाचा जो पहिला मुलगा आहे त्याची ती माता असं म्हणून गणलेला आहे. अँड वी नो दॅट हागर इज द मदर ऑफ इस्माईल आणि हागर जी आहे इस्माईलाची आई म्हणून समजली जाते. अँड शी वॉज अ मोस्ट हेट्रेड वुमन इन द सोसायटी आणि समाजामध्ये जिचा जास्त तिरस्कार करण्यात आलेला आहे अशी ती एक माता होती. अँड in the life of Hagar, she was suffered many many problems ani hagarecha jivanamade baryasha samasyanna tila tond dyav laglela many challenges she faced in her life bahut mothya avahananna tila samora jav laglela ahe. And Hagar was the first lady give her uterus for a temporary settlement. आपल्याला असं म्हणता येईल की हागार नावाची ही जी स्त्री आहे की तिने आपला गर्भ जो आहे किंवा गर्भाशय जो आहे थोड्या काळासाठी तो तिने पहिल्यांदा दिलेला आहे. इन ईस्टर्न कंट्रीज वी कॅन सी रेंडेड युट्रसेस आर अवेलेबल विमेन्स आर available for a rented way to give birth for another man. Barasha paschat deshanmadhe ek ashi pratha ahe ki barasha striya je ahet tyancha garbhadharan je ahe kiwa garbhashayachi pishvi je ahe ti bhadotri ritine te dusryancha mul vadhavnyasathi dyayla ata tayar dhalele ahe. But Hagar was the first one ever did these things according to the Bible. परंतु पवित्र शास्त्राप्रमाणे हागार हीच एक अशी पहिली स्त्री होती पूर्वीच्या काळी की जिने स्वतःचं कोख जे आहे ते भाडोत्री तत्वाने त्या ठिकाणी देण्यात आले. One day her mistress Sarai told her to do these things for her. आणि तिची जी मालकीण आहे सारा तिने अशा प्रकारची आज्ञा तिला दिल्यामुळे तिला हे करावं लागलं आहे. She never asked why this. तिने असं कधीच म्हटलं नाही प्रश्न विचारला नाही मी असं का करावं म्हणून. बिकॉज शी वॉज अ स्लेव वुमन स्लेव शुड बी ओबिडियंट टू द मिस्ट्रेस ऑर द मास्टर व्हॉट एव्हर दे आर आस्किंग शी शुड परफॉर्म इट. कारण तिने कुठलाही प्रश्न न विचारता आज्ञेचं पालन केलेलं आहे कारण ती स्वतः एक दासी आहे आणि मालकीण तिची जे काही सांगेल त्याचं पालन तिला करणं गरजेचं आहे. यस स्लेव वॉज नॉट इन अ पोझिशन टू टेक अन इंडिपेंडंट डिसिजन इन हिज ऑर हर लाईफ आणि जे दासी आहे त्यांना स्वतंत्र रीतीने आपली इच्छेप्रमाणे वागणं किंवा निर्णय घेणं हे त्यांच्या हातामध्ये कधीच नसायचं. But one day her mistress asked her, go and lay with my husband and give us a child. That was their demand. परंतु तिची जी मालकीण आहे सारा हिने आज्ञा केल्यामुळे तिला त्या ठिकाणी साराचा पती अब्राहम याच्याजवळ जाऊन निजायला सांगितलं कशासाठी तर तिला त्या ठिकाणी एक मूल हवं होतं. She obeyed. आणि म्हणून तिने आज्ञेचं पालन केलं. विदाउट एनी क्वेश्चन शी ओबेड. तिने कुठलाही प्रश्न न विचारता आज्ञेचं पालन केलेलं आहे. बिकॉज शी वॉज अ स्लेव. कारण ती एक दासी होती. थिंक अबाउट अस. आपल्याबद्दल विचार करा. वी आर मोस्ट ऑफ द टाइम्स वी आर अंडर द स्लेवरी ऑफ द सैटन. आपल्याबद्दल विचार करा की आपण देखील सैतानाच्या दास्यामध्ये दासासारखं आपण वागत आहोत. द लाईफ ऑफ द ब्लाइंड पीपल इज आर इन द सेम वे दे आर द इन्स्ट्रुमेंट इन द हँड्स ऑफ सैटन. आणि अंध लोक सुद्धा सैतानाच्या तावडीतले हे एक प्रकारचे उपयोगीचे लोक झालेले आहेत सैतानासाठी. सैटन वांडर्ड people to do something wrong for him. Saitanala apeksha ahe ki lokanni kai tari chukicha goshti karavyat mhanje tyala tya tikani pradhanya dile jaye. But we needed to get the power of the Lord. Parantu tumhala ani mala devapacha samarthyachi garaj ahe. If the real power of God is in our heart, nothing will happen by the tricks of Satan. Parantu devacha atmyacha samarthya aplya madhe asel tar Saitan kutlyai prakare tyacha bhurali madhe aplyala adku shakat nahi. Hagar obeyed. परंतु हागर जी आहे तिला आज्ञापालन करावं लागलं. And she became pregnant. आणि ती नंतर गर्भवती झाली. And she gave birth her son. आणि तिने एका पहिल्या मुलाला त्या ठिकाणी जन्म दिलेला आहे. After the birth of the son Ismail, she became
ए प्रॉब्लम इन द फॅमिली. जसं ती आपल्या मुलाला जन्म देते, इश्मायलाला जन्म देते, ती आता एक समस्या म्हणून त्या ठिकाणी तिच्या घरामध्ये दिसायला लागली. बट हागर वॉज व्हेरी मच हागर हॅड व्हेरी गुड फेथ इन द लॉर्ड. परंतु हागर याचा परमेश्वरावरती चांगल्या रीतीने विश्वास होता. इन द मिडस्ट ऑफ द स्ट्रगल्स शी इज गोइंग थ्रू हागर हॅज अ क्लोज रिलेशन विथ द लॉर्ड. जरी ती मोठ्या समस्येमधून कुटुंबामधून त्या चालली होती, परंतु तिचा संबंध देवाबरोबर मात्र फार चांगला होता. इन द मिडस्ट ऑफ द स्ट्रगल्स अँड प्रॉब्लम्स शी इज गोइंग थ्रू इन हर लाईफ शी हॅड अ व्हेरी गुड रिलेशन विथ द लॉर्ड. जरी ती कुटुंबातल्या समस्यांमुळे त्रासित झाली होती, परंतु तरी देखील आपल्या देवाबरोबर तिचा संबंध खूप चांगला होता. बट नन ऑफ दिस थिंग्स सपोर्टेड हर. Abraham and Sarah sent her out of the house. परंतु कुठल्याही रीतीने तिच्या जीवनामध्ये तसा बदल दिसत नाही, कारण अब्राहम आणि सारा या दोघांनी मिळून तिला घराबाहेर काढून टाकले होते. After the birth of the son, she was completely submitted for the problems in her life. जसं ती तिच्या मुलाला इश्माईलला जन्म देते, कुटुंबामध्ये एक समस्या म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. The relationship with her master and missus has been broken. तिच्या आणि तिच्या मालकीण जे आहे तिचा त्यांचा जो संबंध आहे तो तुटलेला आहे. The relationship with the father of the child has been broken. बाप आणि मुलगा यांचा देखील संबंध त्या ठिकाणी तुटलेला आहे. And Sarah hated her. आणि सारा जी आहे ती सुद्धा तिचा तिरस्कार करायला लागली. Abraham discarded her. आणि अब्राहम जो आहे याने सुद्धा तिला बाजूला सारलेला आहे. द ओनली इनहेरिटन्स शी गॉट फ्रॉम द फादर ऑफ हर सन इज ए जार ऑफ वॉटर अँड सम लॉफ्स ऑफ ब्रेड. आणि तिला आपल्या मुलासाठी जर मुलाच्या बापाकडून जर काही मिळालं असेल तर एक जार पाणी आणि काही भाकरीचे तुकडे मिळाले आहेत. Think the situation of the woman. खरच त्या बाईची परिस्थिती लक्षात घ्या. Think the situation of the mother. त्या आईची परिस्थिती लक्षात घ्या. And she was sent out of the house. आणि घरामधून तिला बाहेर काढण्यात आलेलं आहे. She was in a very difficult situation. ती फार एका कठीण परिस्थितीमध्ये आहे. Only some 3-4 small loaves of bread and a jar of water. एक फक्त 3-4 भाकरीचे तुकडे आणि एक पाण्याची बाटली तिला त्या ठिकाणी देण्यात आली. She was thrown into the desert. परंतु तिला नंतर वाळवंटामध्ये त्या ठिकाणी हाकलण्यात आलेलं आहे. Nobody is there to support her. कोणी त्या ठिकाणी तिला सहाय्य करणार नाही. No loving faces are there in her way. तिच्या मार्गामध्ये चांगल्या गोष्टी कुठेही त्या ठिकाणी दिसत नाही. Nobody is there to give consideration and compassion to this woman. तिच्या त्या परिस्थितीमध्ये तिला सांत्वन करणार किंवा सहाय्य करणार कोणी तिला त्या ठिकाणी मिळणार नाही. Nobody is there to take care of the child. बाळाची काळजी घेण्यासाठी देखील कोणी त्या ठिकाणी तिला मदत दिस नाही. She was thrown to the desert. परंतु तरी देखील तिला वाळवंटात पाठवण्यात आलेलं आहे. She took the child on her shoulder and take the water and bread and she started to go to the wilderness. आणि तिने आपल्या बाळाला आपल्या खांद्यावरती घेतलेलं आहे आणि तिला जे पाणी आणि भाकरीचे तुकडे दिलेले त्याला घेऊन ती आता निघालेली आहे. My dear brothers and sisters, माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, what will be our response in such a situation? आपली प्रतिक्रिया अशा परिस्थितीमध्ये काय असू शकते? What will be our response while we are crossing through such a situation in our life? जर आपण आपल्या अशा परिस्थितीमधून चाललेलो असतो तर आपली प्रतिक्रिया कशा रीतीने आपण देऊ? Definitely we will curse the Lord. अशा वेळेला आपण खात्रीने देवाला दोषारोप देऊ. डेफिनेटली वी विल डिस्कनेक्ट द रिलेशन विथ द गॉड. निश्चित आपण आपल्या देवाबरोबरचा जो संबंध आहे आपण तोडून टाकू. डेफिनेटली वी विल ट्राय टू कमिट सुईसाईड. कदाचित आपण असं खात्रीने निर्णय घेऊ की आपण आता आत्महत्या करावी. अँड डेफिनेटली वी विल ट्राय टू किल दिस चाइल्ड अँड वी विल गो अँड कमिट सुईसाईड. कदाचित अशा रीतीने पण होऊ शकतं की ह्या बाळाला आता मारून टाकावं आणि स्वतः
स्वतः देखील आत्महत्या करून टाकावी. बट दिस लेडी नेव्हर डिड दॅट. परंतु ह्या स्त्रीने अशा रीतीने काहीच केलं नाही. दिस मदर नेव्हर डिड दॅट. परंतु ह्या आईने तसं काही केलं नाही. बिकॉज शी लव्ड हर चाइल्ड. कारण ती आपल्या बाळावरती प्रेम करत होती. शी वॉन्टेड टू प्रोटेक्ट द चाइल्ड. त्या बाळाला तिला संरक्षण द्यायचं होतं. शी वॉन्टेड टू केअर फॉर द चाइल्ड. त्या बाळाची काळजी घ्यायची होती. शी वॉन्टेड टू लुक आफ्टर द चाइल्ड अँड ग्रोन हिम अँड मेक हिम अस अ ह्युमन. त्या बाळाला चांगल्या रीतीने वाढवावं, एक चांगला मनुष्य म्हणून घडवावं अशी तिची अपेक्षा होती. सो ओनली वन वे इज देअर इन हर वे. आणि तिच्या मार्गामध्ये फक्त एकच मार्ग तिला दिसत होता. ऑल दिस वे वर्ल्ड इज डिस्कर्ड अस क्लिंग आवर फेथ इन गॉड. जरी या सर्व जगातल्या लोकांनी तिला झिडकारलेलं आहे, परंतु देवाला मात्र तिने कधी सोडलेलं नाही. गॉड आवर क्रिएटर विल नॉट डिस्कर्ड अस. आपल्याला देव आपला कधीही आपल्याला सोडणार नाही. आवर गॉड द क्रिएटर विल नॉट फॉरसेक अस. आपला निर्माण करता आपल्याला कधीही दूर सारणार नाही. अँड आवर गॉड विल नॉट थ्रोन अस अवे फ्रॉम हिज प्रेझेन्स. आपल्या देव आपला परमेश्वर जो आहे त्याच्या उपस्थितीपासून आपल्याला कधी दूर सारणार नाही. ब्रदर्स अँड सिस्टर्स, दिस मॉर्निंग आय वॉन्टेड टू टेल यू, व्हेनेव्हर यू आर गोइंग थ्रू द प्रॉब्लम्स, क्लिंग युअर फेथ ऑन गॉड. माझ्या भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला सांगत आहे की ज्या ज्या वेळेला तुम्ही दुःख आणि वाईट परिस्थितीतून जात असताल, त्यावेळेला देवाला चिटकून राहा. बिकॉज अवर गॉड इज अ मर्सीफुल गॉड. कारण देव आपला दयाळू परमेश्वर आहे. अवर गॉड इज अ केअरिंग गॉड. आपला देव हा काळजी करणारा देव आहे. गॉड इज अ कंपॅशनेट गॉड. आपला देव हा खरोखर सहाय्य करणारा आहे. लव्हिंग गॉड. आपला देव प्रेमळ देव आहे. इफ द मदर अँड फादर फॉरगेट द चाइल्ड, यू आर अवर गॉड विल नॉट फॉरगेट अस. जरी त्या मुलाचे आई बाप सोडून देते, परंतु देव मात्र कधी सोडणार नाही. इफ ऑल दिस वर्ल्ड विल बिकम अगेन्स्ट अस, इस गॉड विल नॉट गिव अप अस. कदाचित जग आपल्याला त्या ठिकाणी झिडकारेल, परंतु देव मात्र कधी सोडणार नाही. दिस मदर वेंट टू द डेसर्ट. ही आई जी आहे ती आता वाळवंटात गेलेली आहे. अँड शी पुट द चाइल्ड ऑन हर शोल्डर अँड वॉक विदाउट एनी एम. कुठल्याही प्रकारे सहाय्य न घेता त्या ठिकाणी तिने आपल्या बाळाला खांद्यावर घेतलं आणि वाळवंटात. तिच्या अंतकरणामध्ये मनामध्ये फक्त एकच होतं की तिचं मातृत्व जे आहे त्याद्वारेच तिला त्या बाळाला मोठं करायचं आहे. अँड इन द बायबल व्हेरी क्लिअरली सेइंग द बुक ऑफ जेनेसिस चॅप्टर 21:14. उत्पत्तीचं पुस्तक याचा 21वा अध्याय आणि त्याचं 14 वचन काय म्हणतंय. शी वॉज वंडरिंग हिअर अँड देअर इन द डेसर्ट. गिव मी द रेफरन्स अगेन. 21:14. एक उत्पत्ती 21वा अध्याय आणि त्याचं 14 वचन. येस, व्हॉट इज इट टेलिंग इन मराठी? मराठीत कोणी वाचेल? तिच्या समोर कुठल्याही प्रकारचं ध्येय नव्हतं किंवा मार्ग नव्हता, परंतु ती इतर सर्वत्र ती भटकत राहिली होती. इन द लाईफ इन द डेसर्ट वी नो इट इज अंडर द हेवी सन शी वॉज वॉकिंग. आपल्याला माहिती आहे की वाळवंटामध्ये सूर्याचा इतका मोठा प्रकाश किंवा उष्ण असते, त्या उष्णतेमध्ये ती फिरत होती. देअर इज नॉट अ शेड ऑफ अ ट्री एट ऑल. कुठल्याही प्रकारे झाडाची सावली पण तिला नव्हती. नो सोर्स ऑफ वॉटर इन द डेसर्ट. तिथं कुठल्या प्रकारचं पाण्याचा स्रोत सुद्धा नव्हता. अँड द होल द फुल जार ऑफ वॉटर शी कन्स्युम्ड अँड फिनिश. आणि तिच्याकडे जे काही पाणी दिलं होतं ते संपवलेलं होतं तिने. ते अँड द ब्रेड ऑल्सो वेंट ऑफ. आणि तिच्याकडची जी भाकर आहे ती सुद्धा संपलेली आहे. नथिंग इज देअर. आता काहीच उरलेलं नाही. द चाइल्ड स्टार्टेड टू क्राय. आता लहान ते मूल रडायला लागलेलं आहे. अँड द चाइल्ड स्टार्टेड टू क्राय. आणि ते मूल आता रडू लागलेलं आहे. अँड द थर्स्ट इज बर्निंग इन द चाइल्ड्स बॉडी. आणि आता उष्णतेमुळे त्याच्या शरीरामध्ये गर्मी होऊन ते आता रडू लागलेलं आहे. अँड क्राइड अँड क्राइड अँड क्राइड द चाइल्ड इज चाइल्ड बिकेम टायर्ड अँड गोइंग टू डाय. आता ते मूल रडून 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 थकून गेलं आहे, कदाचित ते मरून सुद्धा जाईल. अँड हंग्री अँड
thirst is risen for the child's death. परंतु त्या मुलासाठी आता तहान आणि भूक हे फार महत्त्वाचे झाले. And she was very much problem then. आता तिला फार मोठ्या समस्येला सामोरं जावं लागत आहे. And the child is into the brim of the death. आता ते मूल जे आहे मृत्यूच्या अगदी जवळ पोहोचलेलं आहे. The children's death is the most important pain in the life of the mother. कुठल्याही आईच्या जीवनामध्ये आपल्या बाळाचं मृत्यू ही भयानक आणि दुःखद घटना आहे. No mothers wanted to see the death of their children. कुठल्याही मातेला आपल्या मुलांचा मृत्यू पाहायला आवडणार नाही. Some 30 years back I was experienced such a thing in my life. 30 वर्षांपूर्वी माझ्या जीवनामध्ये अशाच प्रकारचा अनुभव मी घेतलेला आहे. And I was an atheist, a Naxalite leader in Kerala. केरळमध्ये नक्सलाइट लोकांमध्ये नास्तिक म्हणून माझं जीवन होतं. आय नेव्हर बिलीव्हड इन गॉड. मी देवावरती कधीच विश्वास ठेवत नव्हतो. अँड आय वॉज टीचिंग अदर्स द एथिसम बट आय वॉज क्लोजली अगेन्स्ट गॉड अँड द एंटिटी ऑफ गॉड. मी सगळ्या लोकांना नास्तिक लोकांचं शिक्षण देत होतो आणि देवापासून दूर त्यांना करत होतो. अँड बिकॉज ऑफ माय बॅड पॉलिटिकल रिलेशन माय पेरेंट्स डिस्कार्डेड मी at the age of 17. 17 वर्षाचा असताना माझ्या आईवडिलांनी मला माझे राजकीय लोकांबरोबरच्या संबंधामुळे मला दूर सारून टाकलं होतं. 18 पॉलिटिकल केसेस वर देअर अगेन्स्ट मी. 18 असे वेगवेगळे कोर्टाचे केसेस माझ्यावरती लावण्यात आलेले होते. And 52 days I was in the jail. 52 दिवसापर्यंत मी जेलमध्ये बंद होतो. बिकॉज ऑफ द रिलेशन विथ द नक्सलाइट ग्रुप. नक्सलाइट लोकांबरोबर माझे संबंध असल्यामुळे मला हे भोगावं लागलं. आय नेव्हर बिलीव्हड इन गॉड. मी देवावर बिलकुल विश्वास ठेवत नव्हतो. बट आय वॉज अ टीचर इन द स्कूल. परंतु मी एक शाळेमध्ये शिक्षक होतो. अँड आय वॉज टीचिंग माय यंगर जनरेशन द नक्सलिझम. आय वॉज टीचिंग सम टाइम. नवीन पिढीला मी नक्सलाइट लोकांबद्दल लहान मुलांना शिकवत होतो. If anybody is saying to me that there is a God, I will argue with them, and I was capable enough to believe them. There is no God at all. जर कोणी माझ्याकडे आलं आणि मला जर त्यांनी सांगितलं देवाबद्दल, तर मी त्यांना ओरडून सांगायचो की देव बिलकुल नाहीये, त्यांच्याबरोबर वादविवाद घालायचो आणि देव नाही असं सांगायचं. But all these years the eyes of the God was behind me. परंतु या एवढ्या सर्व वर्षांमध्ये देवाची नजर किंवा दृष्टी माझ्यावर होती. And one day my first son, he was 6 months old, he got a small sickness. माझा मोठा मुलगा जो आहे तो 6 महिन्याचा झाल्यानंतर एक प्रकारे तो आजारी पडला. बट माय वाईफ वॉज अ व्हेरी पक्का क्रिश्चियन बिलीवर. परंतु माझी पत्नी जी आहे ती चांगली विश्वासणारी होती. अँड शी इज ऑलवेज अटेंडिंग अ प्रेयर ग्रुप विदाउट माय नॉलेज. आणि ती एका प्रार्थना गटाला नेहमी जायची पण मला मात्र त्याची कल्पना नव्हती. पास्टर अँड पास्टर्स वाईफ दे आर व्हेरी क्लोज रिलेशन विथ माय दे हॅव व्हेरी क्लोज रिलेशन विथ माय वाईफ. आणि ती ज्या ठिकाणी प्रार्थना गटात जायची तिथल्या पाळक साहेब आणि पाळकीनबाई बरोबर तिचे संबंध खूप चांगले होते. And in the midnight she will wake up and pray for the conversion of my life. आणि मध्यरात्री ती उठायची आणि माझ्या परिवर्तनासाठी ती देवाकडे प्रार्थना करायची. And in such a situation at my child was 6 months time he got a sickness. आणि अशा परिस्थितीमध्ये माझा मुलगा 6 महिन्याचा असताना एक प्रकारे तो आजारी पडला. One day before I go to the school I told my wife and give money to my wife and told her go and have medicine from the hospital. मी एक दिवशी कामाला जाण्याआधी माझ्या पत्नीकडे मी काही पैसे दिले आणि तिला सांगितलं की दवाखान्यात जा आणि लागेल ते औषध त्या बाळासाठी घेऊन ये. But she didn't go to the hospital, she just went to the pastor and the pastor put the hands on that child's head and prayed. परंतु ती दवाखान्यात न जाता तिने बाळाला त्या ठिकाणी पाळक साहेबांकडे घेऊन गेली आणि पाळक साहेबांना विनंती केली की तुम्ही फक्त हात ठेवून या बाळावरती प्रार्थना करा. 3-4 days it is repeated. 3-4 दिवस हे वारंवार सारखं करती करत. Finally I came to know that. आणि मग मला ते समजलं शेवटी. I took the child without my wife's knowledge. I took the child and went to the hospital. माझ्या बायकोला न सांगता मी माझ्या मुलाला उचललं आणि दवाखान्यात मध्ये मी घेऊन गेलो. आय टोल्ड माय वाईफ
यू अँड युअर गॉड अँड युअर पास्टर विल किल माय चाइल्ड. मी माझ्या बायकोला सांगितलं की तू आणि तुझे पाळक साहेब मिळून माझ्या मुलाला तुम्ही मारून टाकता. यू अँड युअर गॉड अँड युअर पास्टर विल किल माय चाइल्ड. तुमचा देव, तुमचा पाळक आणि तुम्ही सगळेजण माझ्या मुलाला मारून टाकता. अँड आय टूक द चाइल्ड इन द हॉस्पिटल अँड ट्रीटमेंट स्टार्टेड. The doctors find it out, diagnosis report came, the child was suffering pneumonia. आणि ज्या वेळेला डॉक्टरांकडे मी घेऊन गेलो त्यांनी सगळी त्या ठिकाणी चाचणी केली आणि मग डॉक्टरांनी सांगितलं की ह्याला निमोनियाचा त्रास झालेला आहे. And treatment started. आणि मग त्याला औषध उपचार सुरू करण्यात आले. And 2 months over. आता 2 महिने पूर्ण झाले. No change at all. परंतु त्याच्यामध्ये काही बदल नव्हता. Finally my son's two hands were twisted together like this. आणि मग शेवटी असं झालं की माझ्या मुलाचे दोन्ही हात जे आहेत ते वाकडे असे तयार झाले. And his legs were nailed into the back, twisted and went to back side. माझ्या मुलाचे पाय जे आहेत ते मागच्या बाजूला वळाले, वाकडे झाले ते. 1 year complete treatment. 1 वर्ष आम्ही औषधोपचार केले. 2 years completed. 2 वर्ष औषधोपचार केले. No change at all. परंतु काही बदल नाही. And finally 38 days the child eyes go into the skull, it will not come up. आणि मग अशा रीतीने झालं की माझ्या मुलाचे डोळे जे आहे त्याच्या खोपडीमध्ये आतमध्ये शिरायला लागले की ते आता परत बाहेर येऊ शकणार नाही. Both the legs and hands twisted to the back side and it will not come forward. दोन्ही हात आणि पाय जे आहेत ते मागच्या बाजूला वळले गेले ते परत एकदा आता सरळ होणार नाही. Child became blind. आणि मग माझा मुलगा जो आहे तो अंध झाला. Mouth was tighted and it will not open for 38 days. आणि पुढील 38 दिवस माझ्या मुलाचं तोंड जे आहे ते इतकं घट्ट बंद झालं की ते अडचे परत उघडणार नाही. Yes, no hearing capacity. Doctor said the hearing capacity has gone. त्याचे ऐकण्याची क्षमता देखील आता संपलेली आहे. डॉक्टर म्हणाले नाही ऐकू शकणार. Finally after 3 years treatment, a medical report, a discharge summary I got. This child will not survive for next 3 hours. आणि मग जेवढं सगळं 3 वर्षाची त्या ठिकाणी औषध उपचार केल्यानंतर माझ्या समोर असा रिपोर्ट देण्यात आला की पुढच्या 3 तासाच्या आत हे मूल दगावू शकतं. In order to take the complication, remove the complication to take the body, dead body from the hospital, before 3 hours of the death they discharged the child. आणि त्या मुलाला 3 तासाच्या आत त्याचा मृत्यू होण्याआधी हॉस्पिटल वाल्यांनी सांगितलं की यांना डिस्चार्ज द्या आणि हॉस्पिटल मधून ह्या मुलाला बाहेर पाठवा. My wife started to cry. आणि मग माझी पत्नी जी आहे ती रडू लागली. The firstborn son is going to die. माझा पहिलाच मुलगा आता मरणार आहे. And we took the son into the hospital, to my home. मी हॉस्पिटल मधून माझ्या मुलाला आता घरी घेऊन आलो. And we brought a coffin box. आणि मग आम्ही त्या ठिकाणी शवपेटी सुद्धा आणली. And we stretch the body into the ground. It is like this, that body is laid on the ground. आणि त्या मुलाचा जो देह आहे तो फरशीवरती त्या ठिकाणी वाकड्या रीतीने त्याला नुसतं ठेवण्यात आलं. My wife started to cry. माझी पत्नी जी आहे ती मोठमोठ्याने रडू लागली. Then I told you and your God and your pastor are the responsible person for the death of my son. मी माझ्या पत्नीला म्हटलं तू, तुझा पाळक आणि तुझा देव ह्या सर्व हे तिघ जण ह्या माझ्या मुलाच्या मृत्यूचे कारणीभूत आहेत. बीट हर ब्रेस्ट अँड क्राइड लाउडली, माय गॉड व्हॉट इज दिस, शी क्राइड. मग माझी पत्नी जी आहे ती मोठमोठ्याने छाती बदळून रडू लागली, हे देवा हे काय चाललेलं आहे. देन आई सो that pastor is coming to my house. मग मी पाहिलं की ते पाळक साहेब जे आहेत ते माझ्या घराकडे येत आहेत. I told the pastor, you are the person, you are the responsible person of the death of my son. मग त्या पाळक साहेबांना मी म्हटलं की तू माझ्या मुलाच्या मृत्यूचा कारणीभूत व्यक्ती आहे, तुझ्यामुळे झालंय. The pastor came. ते पाळक साहेब आले. He was laying in the ground. Pastor came and he was seeing the child like this. Somehow he heard a voice like somewhere from the depth of the throat. जसे ते पाळक साहेब त्या ठिकाणी आले, माझा मुलगा त्या ठिकाणी, त्याला त्या ठिकाणी फरशीवरती ठेवण्यात आलेलं होतं आणि पाळक साहेबांनी वाकून पाहिलं की कुठंतरी त्याच्या शरीरामधून एक आवाज आला असं करून. Then pastor told this child is not died. आणि ते पाळक साहेब म्हणायला लागले की नाही नाही, ते मुलगा अजून मेलेला नाहीये. I said doctor said within 3 hours this child will die. परंतु मी त्यांना सांगितलं की डॉक्टरांनी सांगितलं पुढच्या 3 तासांमध्ये हे मूल मरण जाणार आहे. Pastor said that is your doctor's prediction, but God's prediction is different. परंतु ते पाळक साहेब म्हणाले की ते तुझ्या डॉक्टरांचं मत आहे परंतु देव
देवाचं मत फार वेगळं आहे. अँड ही आस्क्ड मी, ब्रदर, इफ वी कॅच होल्ड अवर हँड्स अँड प्रे, डू यू बिलीव्ह दॅट द चाइल्ड विल गेट रिकव्हरी फ्रॉम जीसस? आणि मग मला ते म्हणाले, पाळक साहेब, की तुमचा विश्वास आहे का की आपण हात धरून प्रार्थना केली तर देव परत एकदा या बाळाला तयार उठवेल? आय सेड नो. मी म्हटलं नाही. आय सेड नेव्हर. मी म्हटलं कदाचित होऊ शकणार नाही. देन द पास्टर आस्क्ड माय वाइफ, सिस्टर, डू यू बिलीव्ह if we catch hold our hands and pray for the child, Jesus will heal this child? आणि मग त्या पाळक साहेबांनी माझ्या पत्नीला विचारलं की काय तुझा विश्वास आहे का की आपण हात धरून जर प्रार्थना केली तर येशू ख्रिस्त ह्या बाळाला नक्कीच जिवंत करेल? माय वाईफ से येस पास्टर आय डू बिलीव्ह दिस. पण माझी पत्नी म्हणाली की होय पाळक साहेब, मी विश्वास ठेवते येशू करेल. Then pastor, all the believers, those who are believing, come forward, we will go to pray for this child is not died. मग त्या पाळक साहेबांनी अवतीभोवती असलेल्या लोकांना सांगितलं की जेवढे विश्वास असणारे लोक आहेत ते सगळं माझ्याजवळ या, आपण सगळेजण मिळून प्रार्थना करूया. ऑल द पीपल, मोर दॅन 300 पीपल वेअर दॅट माय होम, एव्हरीवन गोन आउटसाइड. आणि सर्व जे 300 पेक्षा जास्त लोक होते सर्वजण प्रार्थना करण्यासाठी गेले. आय ऑल्सो वेंट आउटसाइड. मी सुद्धा बाहेर निघून गेलो. बट वन मुस्लिम विमन वॉज देअर, माय क्लोज फ्रेंड्स ऑफ माय वाईफ, अँड अनदर हिंदू गर्ल वॉज देअर, शी इज ऑल्सो ए फ्रेंड ऑफ माय वाईफ, दे स्टेड देअर बॅक अँड दीज थ्री लेडीज अँड पास्टर स्टार्टेड टू प्रे. आणि एक मुस्लिम बाई जी माझ्या पत्नीची ओळखीची होती, एक हिंदू बाई पत्नीची ओळखीची होती, ते लोक सगळेजण त्या फक्त तेवढेच लोक तिथं त्या प्रार्थना करण्यासाठी एकत्र होते, बाकी सगळे सोडून गेले. दे कॅच होल्ड देअर हँड्स अराउंड द सन अँड स्टार्टेड टू प्रे. आणि माझ्या मुलाच्या अवतीभोवती ते गोळा झाले आणि त्यांनी हात धरून प्रार्थना करायला सुरुवात केली. इट वॉज नॉट अ प्रेयर. ती काय प्रार्थना नव्हती. इट वॉज अ क्राईंग. परंतु ते एक रडणं होतं. ऑल द लेडीज आर क्राईंग लाउडली. सर्व जे स्त्रिया आहेत त्या रडू लागल्या जोरदार. पास्टर ऑल्सो वॉज क्राईंग. बाळक साहेब देखील रडू लागले. पास्टर सेड इन द गॉस्पेल ऑफ मार्क चॅप्टर 16 वर्स 17, लॉर्ड यू प्रॉमिस्ड इफ द बिलीवर्स पुट their hands on the sick people, he will get recovery. That is your promise, Lord. आणि मग पाळक साहेबांनी अशा रीतीने म्हटलं की मार्कच्या शुभवर्तमानात 16:17 लिहिल्याप्रमाणे प्रभू तू ते कार्य करशील की जे हातामध्ये हात देऊन त्या ठिकाणी प्रार्थना करते. Give life this child, pastor started to cry. आणि ह्या मुलाला तू जीवन दे असं म्हणून ते पाळक साहेब सुद्धा रडू लागले. More than 1 hour they cried. एक तासापेक्षा जास्त काळ ते रडू लागले. They cried together. ते एक तासापेक्षा जास्त काळ ते रडू लागले. And after 1 hour, when pastor say amen, my son started to cry after 3 years. आणि मग एक तासानंतर प्रार्थना संपली आणि मग माझा मुलगा जो आहे तो मोठ्याने रडू लागला. Doctors say this child will not come to the life. परंतु डॉक्टर म्हणाले होते की 3 तासापेक्षा हा जास्त जिवंत राहणार नाही. Doctors told this child's mouth will not open. डॉक्टर म्हणाले होते की ह्या मुलाचं तोंड सुद्धा उघडणार नाही. God opened my son's mouth and he started to cry. परंतु देवाने मात्र माझ्या मुलाचं तोंड उघडलं आणि तो रडू लागला. And my son's eyes started to water from inside. आणि माझ्या मुलाच्या डोळे जे आहे त्याच्यामधून पाणी आता वाहू लागले. And slowly the eyeball come up and my son winged his eyes and opened his eyes after 3 years. 3 वर्षानंतर माझ्या मुलाच्या डोळ्यांची जी बुबड आहे ती आपोआप वर येऊ लागली आणि त्याच्यातून तो रडू लागला होता. And son started to cry loudly. आणि माझा मुलगा मोठमोठ्याने रडू लागला. The people say, the medical science say this child will die within 3 hours. परंतु शास्त्रज्ञ किंवा अभ्यासक डॉक्टर म्हणाले होते की 3 तासानंतर हे मरणार आहे. The power of the Lord opened the life of my son. परंतु देवाच्या सामर्थ्याने माझ्या मुलाचं जीवन त्या ठिकाणी परत एकदा मिळालं. I saw it with my own eyes. माझ्या डोळ्यांनी मी ते स्वतः पाहिलेलं आहे. Then I do start to believe that there is a living God. त्याच्यानंतर मी विश्वास ठेवला की हो एक जिवंत देव आहे. And a life giving God we have. आणि एक जीवन देणारा आपल्याला देव आहे. Today itself I burned all my communist books and thrown away all these things into the fire.
I took this Bible and started to preach the Lord Jesus Christ. माझ्या जवळ जेवढे कम्युनिस्ट पक्षाचे किंवा विचारांचे माझ्याकडे पुस्तक होते सर्व जाळून टाकले आणि पवित्र शास्त्र घेतलं आणि ते वाचायला लागलो. Son was blind for 3 years. 3 वर्षापर्यंत माझा मूल अंधसारखं होतं. Today my son has 32 years old. माझा मुलगा आज 32 वर्षाचा आहे. And he got married. आणि त्याचं लग्न सुद्धा झालेलं आहे. And he has 2 beautiful children. आणि त्याला 2 लहान मुलं सुद्धा आहेत. My dear brothers and sisters, this morning I wanted to tell you, if you cry unto the Lord, Lord will give you answer. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही रडून प्रार्थना करत असाल तर खात्रीने देव तुमची प्रार्थना ऐकणार. Our Lord Jesus Christ will not desire your tears. तुमचे अश्रू आपला प्रभू येशू ख्रिस्त देव हा कधी वाया जाऊ देणार नाही. Your tears are precious to the Lord. तुमचे जे अश्रू आहेत ते देवासाठी फार मौल्यवान आहेत. Here Sarah Hagar was crying. इथं हागार ही आता रडू लागलेली आहे. Hagar don't want to see the death of her child. हागारला तिचा मुलगा जो आहे तिला पाहायचं नव्हतं की तो मरेल म्हणून. And the Genesis chapter 21:15-16 very clearly say, Hagar, stand away from the child. She don't want to see the death of the child. Kindly read Genesis chapter 21:15-16. उत्पत्ती 21:15-16 वचन कोणी वाचेल आपल्यासाठी? काय म्हटले तिथे? सिट करे. Yes. She don't want to see the death of her son. तिला तिच्या मुलाचा मृत्यू पाहायचा नव्हता. She took the child and laid in the shade of a small bush and turned back. And turned back and started to cry. हागारने आपल्या मुलाला त्या ठिकाणी एका झुडपा खाली ठेवलं आणि त्या मुलाला पाठमोरी होऊन ती निघून जावं लागली. Whenever the problems are striking your heart, my dear brothers and sisters, cry unto the Lord. ज्या वेळेला माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो एखादी समस्या तुम्हाला भयंकर भेडसावते त्यावेळेला रडा, देवाकडे अश्रू ढाळा तुम्ही. God will give you answer. आणि देव जो आहे तुम्हाला उत्तर देणार. My dear mothers. आणि माझ्या प्रिय मातांनो, if your children are sick, cry to the Lord. जर तुमची मुलं आजारी आहेत तर रडा, आपल्या देवाकडे रडा. If your children are in problem, cry to the Lord. जर तुमची मुलं समस्यांमध्ये आहेत तर देवाकडे रडा. If your children has a sinful life in their life, cry to the Lord. जर तुमची मुलं एखाद्या पापामध्ये आहेत तर आपल्या मुलांसाठी देवाकडे रडा. If your children are giving pains to you, cry unto the Lord. जर तुम्हाला तुमची मुलं त्रास देत असतील देवाकडे रडून सांगा. Try to be a crying mother in your life. प्रयत्न करा की एक रडणारी तुम्ही माता म्हणून त्या ठिकाणी तयार व्हा. Hagar is, the child is crying here. इथं हागार तिचं मूल त्या ठिकाणी रडत आहे. And Hagar is crying from that end. आणि दुसऱ्या बाजूला हागार ती निघून चाल लागलेली. Two cryings at a time. एखादा दोन्ही रडणं जे आहे एका वेळेला सुरू झालेलं आहे. Child is crying to die. दे मूल जे आहे ते मृत्यूच्या दिशेने रडत आहे. Mother don't want to see the death of the child. That is why she is also crying. आणि त्या मातेला त्या ठिकाणी त्या मुलाचा मृत्यू पाहायचा नाही म्हणून ती सुद्धा दुसरीकडे जाऊन रडत आहे. Then the miracle happened. आणि मग त्या ठिकाणी चमत्कार घडला. Kindly read 21:17. 21 आणि त्याचं 17 वचन वाचाल. Yes, that's enough. तेवढंच वाचू आपण. The God heard the voice of the cry of the boy. 17 वचनात म्हटलेले देवाने मुलाची वाणी ऐकली. God heard the voice of the cry of the child. देवाने मुलाची त्या ठिकाणी वाणी ऐकली, रडणं ऐकलेलं आहे. When the mother cried, Lord heard the crying of the child. ज्या वेळेला आई रडत होते त्यावेळेला मुलाचं रडणं कोणी ऐकत नव्हतं. This is the miracle this morning. आणि म्हणून ह्या सकाळी हे चमत्कार पाहायला मिळतो. If you crying for your child, Lord will hear the cryings of your children. जर तुम्ही तुमच्या मुलासाठी देवाकडे रडत आहात तर तुमच्या मुलाचं रडणं देव ऐकणार आहे. And the second miracle happened. Kindly read 21:19. दुसरा चमत्कार आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल 17 वचनामध्ये. काय म्हटलेलं आहे वाचा कुठे? 17 वचन 21:19.
God opened her eyes. 19 वचनात म्हटले मग देवाने तिचे डोळे उघडले. God opened her eyes. देवाने तिचे डोळे उघडले. When she started to cry, Lord opened her eyes. ज्या वेळेला ती रडू लागली त्यावेळेला देवाने तिचे डोळे उघडले. What is it meaning? याचा अर्थ काय होतो? She was blind? काय ती अंध होती का? No, she was not blind, she was a sighted woman. ती काय अंध नव्हती परंतु ती त्याला चांगले दृश्य होती. But Bible say God opened her eye. परंतु बायबल इथं सांगते की देवाने तिचे डोळे उघडले. Whenever God opened our inner eyes, we will be able to see whatever the things we wanted to see. ज्या वेळेला देव आपल्या अंतकरणातले अंतचक्षू ज्या वेळेला उघडतो त्यावेळेला आपल्याला दृष्टीमध्ये दिसतं देवाला काय करायचं. God opened the eyes of her heart. तिच्या हृदयातले जे दृष्टी आहे अंतचक्षू आहे ते उघडले. Then she saw a spring of water nearby. आणि मग तिला असं दिसलं की एक पाण्याचा झरा त्या ठिकाणी दिसत आहे. Her child wanted to have a little drop of water. त्या मुलाला फक्त थोडस पाण्याची आवश्यकता होती. The spring of water was already there. त्या ठिकाणी पाण्याचा झरा पहिल्यापासूनच होता. But she never saw that. परंतु तिला ते दिसत नव्हतं. But now when God opened her eyes, he saw that. ज्या वेळेला देवाने तिचे अंतकरणातले चक्षु उघडले त्यावेळेला तिला ते दिसू लागले. The third miracle of crying. तिसरा रडण्याचा चमत्कार काय झालेला आहे? 21:20. 21वा अध्याय 21 वचन कोणी वाचेल? 21वा अध्याय 21 वचन. God was with the boy. तो देव जो आहे त्या मुलाबरोबर होता. God was with the boy. देव आहे त्या मुलाबरोबर होता. Who is this boy? कोण आहे तो मुलगा? Ishmael. Ishmael. Ishmael became a big generation. Ishmaelचं एक मोठी वंशावळ तयार झाली. Ishmael became a big generation like Isaac, the promised son. आणि जो इसाकाप्रमाणेच इश्माईलची देखील त्या ठिकाणी मोठी जनसंख्या तयार झाली. God blessed him also. आणि देवाने त्याला देखील आशीर्वाद दिला. See, mother cried. का तर त्याची आई रडली. God gave three blessing. देवाने तीन आशीर्वाद दिलेले आहेत. नंबर वन ब्लेसिंग. एक नंबरचा आशीर्वाद. God heard the voice of the child. देवाने त्या बाळाचं रडणं ऐकलं. नंबर टू. दुसरा. God opened the eyes of her heart. देवाने त्या हगरेचे हृदय त्या ठिकाणी उघडलेलं आहे. नंबर थ्री. तिसरं. God was with the boy. देव जो आहे त्या लहान मुलाबरोबर होता. In this Mother's Day. आज या मातृदिनाच्या दिनी. My dear mothers. ज्या माझ्या प्रिय मातांनो. Whenever you are going through the problems. ज्या वेळेला तुम्ही समस्यांमधून जाताल. Cry unto the Lord. देवाकडे रडा. God will give you three result. देव तुम्हाला तीन प्रकारचे त्या ठिकाणी परिणाम देईल. Number one. एक नंबर. God will bless your children. तुमच्या मुलांवर तो आशीर्वाद देईल. And God will open your eyes. आणि देव तुमची दृष्टी जी अंतकरणातले अंतचक्षू आहेत ते उघडेल. And God will be with your children and your family. आणि देव तुमच्या बरोबर आणि तुमच्या मुलांबरोबर कुटुंबाबरोबर सदैव असेल. God bless you all. देव बाप तुम्हाला मोठा आशीर्वाद. Thank you very much for this opportunity, Pastor. Thank you. मी तुमचे आभार मानत आहे. Thank you, Church, for listening me. तुम्ही सर्वांनी माझ्या वचनाकडे ऐकलं म्हणून आभार मानतो. Remember one thing. एक गोष्ट लक्षात असू द्या. Whenever you are looking at your children. ज्या वेळेला तुम्ही तुमच्या मुलांकडे पाहताल. Remember 43 million your brothers and sisters are blind. आणि 43 million जे भाऊ बहीण आहेत त्यांना मात्र तसं पाहता येत नाही. Whenever you are standing in front of the mirror. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या आरशासमोर उभे राहता. Remember 113 full-time missionaries are working among the blind people. 130 missionary जे आहेत अंध लोकांमध्ये ते काम करत आहेत. We needed your prayers and your support. मला आम्हाला तुमच्या प्रार्थनेची आणि पाठबळाची आम्हाला फार आवश्यकता आहे. May God bless you. देव बाप तुम्हाला आशीर्वाद देऊ. Let us pray. प्रार्थना करूया. Precious Lord, our heavenly Father. जिवंत देवा परमेश्वर. Thank you, Lord, for this wonderful time. या सुंदरशा वेळेसाठी आभार मानतो. You brought us together into your sanctuary to worship you in spirit and truth. तुझ्या भवनामध्ये तुझ्या उपासना करण्यासाठी आम्हाला तू आणलंस प्रभू. And Lord, we listen the word, the crying will give a result from the Lord. आम्हाला वचनामधून प्रभू तू शिकवलंस की आम्हाला रडणं जे आहे त्याचा परिणाम दिसणार आहे. Bless your children, those who are listening this message this morning. या वेळेला प्रभू तुझ्या मुला मुलींवरती मोठा आशीर्वाद दे. Be with the mothers and their children. त्यांच्या मातांवरती आणि आईंवरती कृपा दे. In Jesus precious name we offer this prayer. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात मागत आहोत. Thank you. Amen. God bless you. Thank you. Thank you, Pastor.
देवाची स्तुती असो प्रियांनो, सुंदरसं वचन आपल्यापर्यंत प्रियांनो आलेलं आहे. रिव्हरंड जोसेफ या चाको यांचं मी आभार मानत आहे की देवापाने त्यांचा उपयोग या ठिकाणी केला. आपण त्यांच्यासाठी परत एकदा आभार मानत आहोत. पास्टर थँक्यू फॉर शेअरिंग द वर्ड. खात्रीने आपल्यासाठी त्यांची देखील प्रार्थना आहे. आपण परत एकदा उभं राहूया प्रियांनो आणि प्रार्थना करून प्रभूची प्रार्थना आपण म्हणूया. थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझे विशेष आभार मानत आहोत या वचनांसाठी प्रभू. जे वचन प्रभू तू आज आमच्यापर्यंत आणलंस प्रभू, त्यासाठी आम्ही तुझं गौरव करतो. आम्ही रेव्हरंड जोसेफ चाको यांच्यासाठी देखील प्रार्थना करत आहोत. त्यांच्या साक्षीसाठी, त्यांच्या जीवनासाठी प्रभू आम्ही धन्यवाद देतो प्रभू, की ही साक्ष प्रभू तू आमच्यापर्यंत घेऊन आला. अद्भुत रीतीने प्रभू त्यांच्या मुलाला प्रभू तू चालवलंस. आज प्रभू जिथे कुठे प्रभू त्यांचा मुलगा, त्यांची त्या मुलाची पत्नी आणि दोन लहान मुलं जिथे कुठे आहेत, त्यांच्यावरती आम्ही तुझी विशेष कृपा दया मागत आहोत. त्यांचा परिवार संपूर्ण रीतीने प्रभू तू पुन्हा एकदा आजच्या दिवशी ही आमची साक्ष प्रभू परमेश्वर आमच्या समोर त्यांनी मांडलेली आहे, ती प्रभू परमेश्वरा आम्ही आशीर्वादित होऊन आमच्या प्रार्थना पुन्हा एकदा नव्याने त्यांना तू आशीर्वादित कर. आम्ही प्रभू प्रार्थना करत आहोत रेव्हरंड जोसेफ यांच्यासाठी, त्यांची प्रभू मिशन टू द ब्लाइंड या संस्थेमध्ये जे काही प्रभू ते पदभार सांभाळत आहेत, त्यांना प्रभू तू सहाय्य कर. उद्याच्या दिवशी प्रभू जे शिबिर होणार आहे डॉन बॉस्को ग्रामीण विकास केंद्र, या ठिकाणी प्रभू ते आशीर्वादाचं होईल. 40 जास्त प्रभू लोकांची, अंध लोकांची अपेक्षा तिथं असताना प्रभू संपूर्ण रीतीने त्यांना चालवत असलेले प्रभू जे पुढारी आहेत त्यांचं देखील जीवन आशीर्वादाचं कर. अंध लोकांचे प्रभू सर्व समस्या प्रभू ते दूर सारतील आणि खरोखर आपली उपस्थिती त्या ठिकाणी ते दाखवतील आणि प्रभू तुझी ओळख होऊन खरोखर चांगल्या रीतीने प्रभू आत्मे तुझ्याकडे वळतील असं तू होऊ दे. अंध आहेत परंतु प्रभू तरी देखील दृष्टी असलेल्या लोकांसारखं प्रभू सेवा कार्य त्यांच्याकडून प्रभू तू करून घे. आज संपूर्ण रीतीने या संस्थेमध्ये काम करणाऱ्या सर्व सेवकांवर देखील बापा तुझी विशेष कृपा दे असू दे. प्रभू आम्ही पुन्हा एकदा आम्ही आज प्रभू सर्व मातांसाठी देखील प्रार्थना करत आहोत बापा. तुझ्या कृपेमध्ये प्रभू येतपर्यंत जसा त्यांचं तो सहाय्य होत आलेला आहे, बऱ्याच माता प्रभू परमेश्वरा आपल्या अंतःकरणामध्ये प्रभू तुझ्याकडे आपल्या मुला मुलींसाठी कुटुंबासाठी प्रार्थना करत आहेत, त्यांच्या सर्व प्रार्थना प्रभू तू ऐकत आहेस. आमचा विश्वास आहे की त्यांना प्रभू परमेश्वर तुझ्या इच्छेनुसार प्रभू त्यांना तू उत्तरं देशील आणि हगारेप्रमाणे प्रभू तू त्यांचं आणि त्यांच्या मुला मुलींचं जीवन आशीर्वादाचं करशील. आम्ही धन्यवाद देतो प्रभू सर्व मंडळीतील मातांसाठी आणि त्यांच्या जीवनासाठी. प्रभू आज जे उपस्थित आहेत आणि ज्यांनी वचन ऐकलेलं आहे प्रभू ते तुझ्याच गौरवासाठी आशीर्वादाचं कायमचं असं कर आणि प्रभू त्या सर्व मातांच्याद्वारे तू उंचवला जाशील असं करून घे. पुन्हा एकदा प्रभू आम्ही आमची भक्ती तुझ्या पवित्र हातामध्ये जी सादर केली होती आशीर्वादित केलीस. प्रत्येकाचं येणं जाणं देखील प्रभू तू आशीर्वादाचं कर. लहानशी प्रार्थना धन्य तारणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्या प्रिय निगोड नावात मागते म्हणून तू ऐक बापा. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मांडले जाव, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरी, तुझे इच्छेप्रमाणे हो, आमची रोजची भाकर आज आम्हास दे आणि जसे आमच्या ऋण्यास ऋण सोडले तसे तू आमचे ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेतून नकोस तर आम्हास वाटपण सोड, कारण की राज्य सामर्थ्य आणि गर सर्व काळ तुझेच आहेत. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढं सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांवर असो. आमेन.